नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोष्ट आहे 1999 सालची. राज्याचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांचे हेलिकॉप्टर पहाटे पहाटे अकोला लोकसभा मतदारसंघात पोहोचतं. तेथे एक भाजपचा उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवत असतो. पहाटे पहाटे शरद पवार आणि त्या लोकसभेस उमेदवाराची म्हणजेच भाऊसाहेब फुंडकर या दोघांची भेट होते. एका रस्त्यावरती ही भेट झालेली असते आणि या भेटीमध्ये शरद पवार असं म्हणालेले असतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीयवादी उमेदवार निवडून येता कामा नये हे शरद पवारांनी भाऊसाहेब फुंडकरांच्या कानात सांगितलेलं असतं आणि त्यानुसारच तेथील लोकसभेचा निकाल लागलेला असतो. त्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब फुंडकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. जातीयवादी म्हणणारे किंवा जातीयवादाचा आरोप असलेले प्रकाश आंबेडकर हे पराभूत होतात. आणि हा जो किस्सा आहे हा किस्सा स्वतः भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेमध्ये सांगितलेला आहे. शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याची राजकीय करिअरची 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभेमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यावेळेस भाऊसाहेब फुंडकर यांनी हा किस्सा सांगितला की प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी वेळ प्रसंगी मी भाजपचा उमेदवार असताना शरद पवार मला पहाटे येऊन अकोल्यामध्ये भेटलेले होते. योग्य ती मदत आणि योग्य ती सल्ला शरद पवारांनी फुंडकरना दिलेला होता. आणि या सगळ्या किस्स्यामध्ये आपल्याला शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं नक्की काय भांडण आहे याचा उलगडा होईल. प्रकाश आंबेडकर आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत. शिवसेनेशी त्यांची अधिकृत युती जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र अजूनही प्रकाश आंबेडकर यांचा समावेश झालेला नाही आहे. प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचं की नाही यावरनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अद्याप विचारच करत आहेत. आणि विचार करण्यामागे हेच कारण आहे की प्रकाश आंबेडकरांचा आपल्याला उपयोग होईल की तोटा होईल यावर दोन्ही काँग्रेस विचार करत आहेत. पण या दोन्ही विचारांपेक्षा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार या दोन व्यक्तिमत्वांचाही आपण या निमित्तानं एक उहापोह केला पाहिजे की या दोघांचं महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 25-30 वर्ष क्याहून अधिक काळ अजिबात पटत नाही. शरद पवारांना जर प्रकाश आंबेडकरांबद्दल विचारलं तर मी छोट्या लोकांबद्दल बोलत नाही असं म्हणत ते वेळ मारून येतात आणि प्रकाश आंबेडकर तर शरद पवारांवर थेट जाहीरपणे कठोर टीका करतात. आणि त्यामुळंच आत्ता गरज असूनही भाजपचा पराभव करण्याची एक गरज इतर सर्व विरोधी पक्षांना असूनही शरद पवार हे प्रकाश आंबेडकरांना जवळ करत नाहीत ही मात्र वस्तुस्थिती आहे. याची कारणं आपण शोधली असता काही गोष्टी आपसुकत तुमच्या लक्षात येतील. प्रकाश आंबेडकर यांनी 1985 आपलं राजकारण सुरू केलं. बुद्धिस्ट महासभा म्हणून त्यांच्या मातोश्रीने एक सभा किंवा एक राजकीय संघटना स्थापन केलेली होती. वयाच्या 25-27 वर्षापासूनच प्रकाश आंबेडकर या त्या संघटनेचं काम पाहत होते. प्रकाश आंबेडकर असं वाटत होतं की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, दलितांचा विचार करणारा आहे, राजकारणामध्ये आपल्याला चांगलं स्थान मिळेल, मी चांगला शिकलेला आहे, आंबेडकरांचा मी वारसदार आहे, राजकारणामध्ये मला चांगलं स्थान मिळेल, घटनात्मक पदावर काम करण्याची संधी मिळेल असं प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला वाटत होतं. पण तसं प्रत्यक्षात घडलं नाही. प्रकाश आंबेडकर तर डावलले गेलेच पण दलितांमध्ये कमी त्यांच्या म्हणण्यानुसार कमी बुद्ध्यांक असलेले म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. रामदास आठवलेंसारखे नेते मात्र एक एक खासदार झाले, मंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले, एक एक घटनात्मक पद भूषवित गेले आणि प्रकाश आंबेडकरांना मात्र दरवेळी संघर्ष करावा लागला. आणि हा संघर्ष का करावा लागतो आहे तर शरद पवारांमुळे आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे ही त्यांची भावना आहे. राज्यामध्ये 1985-86 नंतर दलित ऐक्याचं वारं वाहू लागलं. प्रकाश आंबेडकरांची जी बुद्धिस्ट सभा होती त्या सभेला देखील या दलित ऐक्यामध्ये सहभागी व्हावंसं वाटलं. ज्यांनी बुद्धिस्ट महासभा स्थापन केली किंवा ज्यांनी प्रकाश आंबेडकरांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाठिंबा दिला अशा जयदेव गायकवाड, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे अशा लोकांना वाटत होतं की दलित ऐक्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी पहिल्या दलित ऐक्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जाऊ नये.
तरीही प्रकाश आंबेडकर गेले. आणि दलित ऐक्यातले जे इतर जे नेते होते, रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, ही जी प्रमुख मंडळी होती, आणि अर्जुन डांगले वगैरे यांच्यासारखे देखील नेते होते, या सर्वांचं किंवा दलित चळवळीतील अनेक बहुतांश नेत्यांचं असं म्हणणं होतं, जरी आपण दलित ऐक्य केलं असलं तरी आपल्याला काँग्रेससोबतच जावं लागणार आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसची सूत्र ही शरद पवारांकडे होती. आणि साहजिकच प्रकाश आंबेडकर हा थोडा वेगळा विचार करणारे असल्यामुळं त्यांना सुरुवातीपासूनचा त्यांचा ओढा हा किंवा त्यांचा विरोध हा काँग्रेसला होता, आणि आपण काँग्रेस विरोधी शक्तीबरोबर गेलं पाहिजे याकडे त्यांचा भर होता. आणि या उलट काँग्रेस तेव्हा शक्तिशाली होती, राज्यात केंद्रात काँग्रेस सत्तेवरती होती, त्यामुळं साहजिक दलित नेते हे काँग्रेसला अनुकूल होते आणि प्रकाश आंबेडकर विरोधी होते. आणि या दलित ऐक्यामध्ये पहिल्यांदा फूट पडली ही रामदास आठवलेंच्या रूपानं. दलित ऐक्य झाल्यानंतर शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले 1990 नंतर, आणि या काळात त्यांनी रामदास आठवलेंना विधान परिषदेवर घेतलं, परिवहन मंत्री त्यांना केलं, आणि दलित ऐक्य अक्षरशः त्याला दलित ऐक्याचं जे भांडं होतं त्याला लगेचच तडे गेले, वर्षा दोन वर्षातच तडे गेले. आणि तेव्हाच प्रकाश आंबेडकरांना जाणवलं की हा महाराष्ट्र मी आंबेडकरांचा वारस असतानाही माझा विचार करायला तयार नाही. त्यानंतर प्रकाश आंबेडकर किंवा त्याआधीच प्रकाश आंबेडकर आणि व्ही पी सिंग यांचं एक थोडंफार एक राजकीय मतैक्य होऊ लागलं होतं, आणि या मतैक्यामुळं प्रकाश आंबेडकरांना पहिल्यांदा राज्यसभेवर जायची संधी मिळाली, आणि जनता दलाच्या किंवा व्ही पी सिंग यांच्या पाठिंब्यामुळं ते राज्यसभेवर गेले, राज्यसभेचे खासदार झाले. तरी काँग्रेस त्यांना सामावून घेत नव्हती, आणि प्रकाश आंबेडकर हे आपला स्वतंत्रपणे असा मार्ग चोखाळत होते. रासू गवई विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं, रामदास आठवले आमदार मंत्री झाले, जोगेंद्र कवाडे हे काँग्रेसच्या पाठिंब्यावरती आमदार झाले, आणि प्रकाश आंबेडकर यांना मात्र काँग्रेसनं कधीच सामावून घेतलं नाही. आणि तेव्हापासूनच प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष गेली 25-30 वर्षे सुरूच आहे. हे दोघे एकत्र आले ते 1998 थेट, तेव्हा भाजपचं वारं होतं, काँग्रेस गलित गात्र होती, आणि हा जर भाजपचं वारू थोपवायचं असेल आणि जर आपल्याला महाराष्ट्रातनं मोठी ताकद उभी जर करायची असेल तर जास्तीत जास्त संख्येने खासदार हे महाराष्ट्रातून काँग्रेसच्या चिन्हावर किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून गेले पाहिजेत असं शरद पवारांना वाटू लागलं होतं. 1998 तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये सत्तेवरती होतं, आणि या सरकारला आणि केंद्रामध्ये साहजिकच तेव्हा सुरुवातीची देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचं जे सुरुवातीला एक संयुक्त लोकशाही दलाचं जे सरकार होतं ते कोसळून 1998 पुन्हा नव्याने निवडणुका होऊ लागल्या होणार होत्या. आणि या 1998 निवडणुकीमध्ये शरद पवारांनी रामदास आठवले, रासू गवई, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर या चौघांनाही एकत्र घेतलं, आणि या चौघांनाही खुल्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, आणि हे चारही दलित नेते हे खुल्या मतदारसंघातनं लोकसभेवरती गेले. आणि पहिल्यांदा तिथे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची एक युती झाली. तेव्हा न भूतो न भविष्यती असं यश शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळालं. काँग्रेसला 38 जागा आणि दलित नेत्यांच्या 4 अशा 42 जागांवरती घवघवीत यश असं मिळाल्यामुळे शरद पवार हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले. मात्र हा जो एक संवादाचा किंवा हनीमून पिरियड शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचा यांचा होता तो अल्पावधीतच संपला, आणि 1999 राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साहजिकच शरद पवारांची साथ सोडली, आणि शरद पवार यांनी 1999 राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष काँग्रेसपासून दूर जाऊन स्थापन केला. प्रकाश आंबेडकरांनी देखील भारिप बहुजन महासंघ अशा एका नव्या छत्राखाली आपली वाटचाल सुरू ठेवली. या भारिप बहुजन महासंघामध्ये अनेक विदर्भ मराठवाड्यातील अनेक छोट्या मोठ्या ज्या संघटना होत्या त्या संघटना त्यांनी एकत्र केल्या. दलित ऐक्याचं तेव्हा तुकडे झालेलेच होते. मग रामदास आठवले हे पवारांसोबत गेले आणि इतर नेते हे काँग्रेससोबत गेले, आणि भारिप बहुजन महासंघानं 1999 विधानसभामध्ये निवडणुकामध्ये अकोल्यामध्ये जादू गेली आणि काही जागांवरती आपले आमदार निवडून आले. 1999 काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यासाठी युती झाली. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आणि या सरकारला
भारी बहुजन महासंघाचा पाठिंबा घ्यावा लागला आणि त्यावेळेस प्रकाश आंबेडकर पुन्हा किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आले. आणि तेव्हाच प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. त्यांना एक स्वतंत्र असा राजकीय पक्ष स्थापन करायचा होता, काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधातला पक्ष स्थापन करायचा होता. आणि शरद पवारांना मात्र हे मान्य नव्हतं, कारण त्यांची जी मतांची जी सगळी जुळवाजुळव होती, ती मतांची जुळवाजुळव ही प्रकाश आंबेडकरांमुळं ती तुटत होती किंवा ती मतं फुटत होती. त्यामुळं त्या अर्थाने दोन्ही नेते कधीच एकत्र आले नाहीत. आणि नंतर तर प्रकाश आंबेडकर पूर्णपणे भाजपच्या सल्ल्यानुसार चालत आहेत, काँग्रेसच्या किंवा पुरोगामी मतांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत, असा एक उभा दावाच असा या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू राहिला. 2004 लोकसभा निवडणूक असो, 2009, 2014, 2019 दरवेळेस प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका होती ही भाजपला सहकार्य करणारी होती आणि त्यामुळेच शरद पवारांचं आणि त्यांचं जुळलं नाही. आता मात्र पुन्हा प्रकाश आंबेडकर राजकारणाचे सतत नवीन प्रयोग करत राहतात. आधी MIM बरोबर युती केली, भाजपबरोबर काय सख्य केलं, कधी भाजपशी आतून हातमिळवणी केली, त्यामुळं आता ते उघडपणे शिवसेनेसोबत जात आहेत. दोन बाळासाहेबांचे दोन नातू आता एकत्र आहेत, एक बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि दुसरे प्रकाश आंबेडकर असे आता एकत्र आलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा नवीन राजकीय प्रयोग सुरू झालेला आहे. तरीही या प्रयोगाला अजूनही शरद पवारांनी म्हणावी तशी साथ किंवा एक प्रतिसाद असा दिलेला नाही आहे. त्यामुळे अजूनही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे जरी शिवसेनेसोबत जरी गेले असले तरी शरद पवार हे त्यांना खुल्या मनानं किंवा खुल्या दिलानं सोबत घेतील का याची शंकाच आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलेले आहेत की आमचं काही हे शेतीवरचं कुंपणावरचं भांडण नाही आहे, भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल, मी शरद पवारांना सहकार्य करायला तयार आहे, मात्र अजून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते खुले केलेले नाही आहेत. आणि त्यांचे जोपर्यंत पत्ते खुले होत नाही तोपर्यंत प्रकाश आंबेडकर हे फक्त शिवसेनेचेच मित्र आहेत, शिवसेनेचे मित्र म्हणून राहतील, शरद पवारांचे मित्र मात्र होणार नाहीत. हा असा आत्तापर्यंत सगळ्या घटनाक्रमावर आपल्या लक्षात आला असेल. तर अशा या दोन नेत्यांचा एकूण राजकीय प्रवास आपण या निमित्तानं पाहिला. लेट्सअपवरती असेच राजकीय किस्से आणि राजकीय घटनांचा आढावा विश्लेषण घेणारे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. लेट्सअप सबस्क्राईब करा, लेट्सअपला फॉलो करा. थँक्यू.